काळ कुठलाही असो परिस्थिती कितीही विदारक असो समाज कुठलाही अवस्थेत असो परंतु जेव्हा एक स्त्री समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी सक्षमपणे उभी राहते तेव्हा संपूर्ण समाजव्यवस्थेचा नकारात्मक चेहरा बदलून समाजाला विचार सकारात्मक विचारांची दिशा देण्याचं सामर्थ्य नारी शक्तीत असते छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यामध्ये शाहू फुले आंबेडकर यांचा वैचारिक वारसा जोपासण्यासाठी टाकलेले एक पाऊल म्हणजे ओपन लायब्ररी मुवमेंट आज आपण महान पुरुषांबद्दल बोलतो त्यांचे पुतळे झाले पाहिजे त्यांच्या जयंत्या साजऱ्या केल्या पाहिजे यासाठी आपण बोलतो पण मला जाणवलं त्यांच्या विचारावर आधारित जे साहित्य आहे ते साहित्यच टिकलं नाही तर हे महा महान पुरुष कसे टिकणार आहे जो इतिहास समजून घ्यायचा असेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला निर्माण केलेलं जे स्वराज्य होतं त्यासाठी मावळ्यांनी सांग सांडलेलं रक्त असेल किंवा जो काही संघर्ष केला असेल तो संघर्ष इंटरनेटच्या माध्यमातून किंवा ऑनलाइन वाचून नाही ना आपल्याला त्याची जाणीव होऊ शकत या महान पुरुषांचा आत्मा मला असं वाटतं की या पुस्तकांमध्ये आहे आणि तो आत्मा टिकवणं आजच्या तरुणाईचं जयंत्या साजऱ्या करण्याबरोबर हे कर्तव्य आहे तर नक्कीच तुम्ही त्यासाठी प्रयत्न करा काळाच्या किनाऱ्यावर पाऊल खुणा उमटवायचे असतील तर फरफटत चालू नका हे वाक्य आहेत भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या पुस्तकातील आणि याच पुस्तकातून प्रेरणा घेत प्रवास करणाऱ्या पुढे वाटचाल करणाऱ्या आजच्या आपल्या नवदुर्गा आहेत ओपन लायब्ररी मुवमेंटच्या अध्यक्षा आणि आझादी पुस्तकाच्या लेखिका प्रियंका चौधरी प्रियंका खूप खूप स्वागत आहे आपलं या लेट्सअप मराठीच्या विशेष सद्रात नमस्कार प्रियंका माझा प्रश्न असा आहे की तुम्ही सध्या वाचन चळवळीतील तरुण ना नाव म्हणून तुम्ही समोर येत आहे तुमचं नाव होतं यामध्ये परत तुम्हाला कन्या म्हणून सुद्धा आता ओळख मिळाली आहे आणि महत्त्वाची तुमची ओळख सांगायची झाली तर द लायब्ररी गर्ल म्हणून पण तुम्ही ओळखल्या जात आहे तर या वाचन चळवळीकडे तुम्ही कशा वळालात हा माझा पहिला प्रश्न आहे काय सांगाल थोडक्यात वाचन चळवळ ओपन लायब्ररी मुवमेंट याबद्दल सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यामध्ये शाहू फुले आंबेडकर यांचा वैचारिक वारसा जोपासण्यासाठी टाकलेले एक पाऊल म्हणजे ओपन लायब्ररी मूवमेंट तर या चळवळीकडे वळणामागचा मागचा उद्देश तर आपण बघतोय सध्याच्या काळामध्ये मराठी संस्कृती असेल मराठी भाषा असेल लोप पावत चाललेली आहे आपली आणि मराठी साहित्यात वाचनाचं प्रमाण मुळात वाचनाचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात मराठी वाचकांचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे मग मला असं वाटतं जर आपली भाषा टिकवायची असेल टिकवायची असेल आपल्याला समृद्ध करायची असेल तर त्यासाठी ही वाचन चळवळ ही मराठी साहित्य टिकणं फार गरजेचं आहे आणि त्यातूनच प्रवास सुरू झाला ओपन लायब्ररी मुवमेंटचा आज आपण महान पुरुषांबद्दल बोलतो त्यांचे पुतळे झाले पाहिजे त्यांच्या जयंत्या साजऱ्या केल्या पाहिजे यासाठी आपण बोलतो पण मला जाणवलं त्यांच्या विचारावर आधारित जे साहित्य आहे ते साहित्यच टिकलं नाही तर हे महा महान पुरुष कसे टिकणार आहेत किंवा त्यांचा जो काही वैचारिक वारसा आहे तो वैचारिक वारसा येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचूच शकत नाही म्हणून महान पुरुषांचे पुतळे बांधून आपण ना बांधायला पाहिजे का नक्कीच बांधायला पाहिजे पण ते बांधून आपण येणाऱ्या पिढीला फक्त त्यांची नावं सांगणार आहोत त्यांची नावं येणाऱ्या पिढीपर्यंत जाणार आहेत परंतु ही वाचन चळवळ टिकली तर मला असं वाटते कुठेतरी त्यांचा वैचारिक आणि ऐतिहासिक वारसा आपला टिकू शकतो आणि ते जाणवलं आणि त्यातनंच ही ओपन लायब्ररी मुवमेंट सुरू झालेली आहे आम्ही लोकांना आव्हान केलं या चळवळीच्या माध्यमातून पहिलं जे ग्रंथालय सुरू केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू केलं सुरुवातीचा प्रवास फक्त दोनशे पुस्तकांचा होता आणि तेही आम्ही जे लोक होतो जवळची त्या जवळच्या लोकांकडनं ती पुस्तकं गोळा केली आणि त्यातनं पहिलं ग्रंथालय सुरू केलं मुक्त स्वरूपाचं आणि मग लोकांना आव्हान केलं चौका चौकामध्ये असे ग्रंथालय कारण की चौकात सहसा लोकांचा जास्त प्रमाण असतं जाण्याचं मग आम्ही आव्हान केलं आणि जवळपास आज ओपन बुक लायब्ररी मुवमेंटच्या माध्यमातून आम्ही चौऱ्याहत्तर ग्रंथालय उभारलेले आहेत आणि ते सर्व ग्रंथालय मोफत स्वरूपामध्ये आहेत तिथे लोक येऊन पुस्तकं घेऊन जाऊ शकतात आणि त्रेपन्न हजार आत्तापर्यंत त्रेपन्न हजार पुस्तकांची देवाणघेवाण या चळवळीच्या माध्यमातून झालेली आहे महान पुरुषांचे ग्रंथालय सुरू करत असताना प्रत्येक महान पुरुषांच्या कुठलंही असेल एक नाव आम्ही घेतो आणि त्या ग्रंथालयाला नाव देतो तर अशा पद्धतीने ही ओपन बुक लायब्ररी काम करते आणि अजून एक सांगायचं झालं तर या माध्यमातूनच आम्ही कोविडच्या काळामध्ये जे कोविड सेंटर होते त्यालासुद्धा आम्ही ओपन बुक लायब्ररी मुवमेंटच्या माध्यमातून पुस्तकं दिली आणि रुग्णांपर्यंत जी रुग्ण होती ज्यांना एक नैराश्य होतं त्या वातावरणामध्ये तर कुठेतरी या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये नवचेतना निर्माण करण्याचं काम ओपन बुक लायब्ररी मुवमेंटनं केलं तू आत्ता जसं म्हणालीस की प्रत्येक मुवमेंटला प्रत्येक लायब्ररीला की एक एका महान पुरुषाचं नाव दिलेलं आहे तर आत्ताच मी असं ऐकलं की तू एक कुसुमाग्रज यांच्या नावाने पण लायब्ररी सुरू केलेली आहेस तर यामागचा नेमका उद्देश काय होता कुसुमाग्रज यांच्या नावाने आम्ही मराठी भाषा दिनी फिरते वाचनालय सुरू केलेले आहे म्हणजे ऑटोमध्ये पुस्तकं ठेवलेली आहेत आणि ती पुस्तकं आम्ही वाचकांना मोफत उपलब्ध करून दिलेली आहेत आपण बघतोय की ऑटो पुण्यासारख्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या ठिकाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला बराचसा वेळ लागतो मग त्यावेळेमध्ये आपण काय का करतो एक तर मोबाईलवर मोबाईल बघत असतो किंवा आपलं काहीतरी आपलं काम करत असतो पण ती पुस्तकं आम्ही वाचकांना एक नवीन पर्याय दिला की तुम्ही ह्या व्यतिरिक्त ही पुस्तकंही वाचू शकता मग त्या कुसुमाग्रज फिरते वाचनालयामध्ये आम्ही मराठीच पुस्तकं ठेवली आज आपण बघतोय की मराठी शाळांची परिस्थिती काय आहे मराठी भाषे भाषे ची परिस्थिती काय आहे तर त्यावर खरंच काम करणं गरजेचे आपली भाषा टिकवणं हो मला असं वाटतं हे प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य आहे आणि ही भाषा कशाच्या माध्यमातून टिकू शकतं तर साहित्याच्या माध्यमातून म्हणून कुसुमाग्रज फिरते वाचनालयामध्ये आम्ही फक्त मोफ हे मराठी भाषेवर जे पुस्तकं आहेत मराठी साहित्य आहेत ते साहित्याची पुस्तकं ठेवली आहेत आणि यातून मराठी भाषा समृद्ध झाली पाहिजे आणि जास्तीत जास्त मराठीचा प्रसार झाला पाहिजे हाच आमचा त्यामागचा एक उद्देश आहे तुझा उद्देश खूप चांगला आहे आणि समाजाला पुढे नेणार आहे मात्र प्रियंका आजचं युग हे मोबाईलचं आहे डिजिटल आपण आपण जास्त वेळ वाचनात न घालवता आजची तरुणाई ही सगळा वेळ मोबाईलमध्ये घालते तर पुढचं भविष्य काय असेल आणि तू काय आव्हान करशील तरुणांना नक्कीच काळानुसार आपण बदललं पाहिजे का नक्कीच बदललं पाहिजे याबद्दल दुमत नाही आहे आजचं युग हे डिजिटल युग आहे का तर खरंच आहे आता युट्यू यूट्यूब आहे फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल इंस्टाग्राम असेल यासारखे जे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे ते आपल्याला नवीन नवीन नवी, आपल्यातील कलागुणांना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वाव देतात परंतु मला एवढंच सांगायचं आहे की ती माध्यमात गुरफटून जाण्याची गरज नाही आहे तर ते करत असताना त्या डिजिटल माध्यमांचा वापर करत असताना मला असं वाटतं कुठेतरी हे वाचन पण टिकणं गरजेचं आहे एका मर्यादेपर्यंत जसं आज आज इंटरनेटवर आपण एका क्लिकवर आपल्याला माहिती मिळून जाते कुठलीही माहिती मिळवायची असेल तर किंवा महान पुरुषांबद्दल वाचायचं असेल तर इंटरनेटवर आहेच की त्याबद्दल हे नाही आहे पण मला असं वाटतं की जर जो इतिहास समजून घ्यायचा असेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला निर्माण केलेलं जे स्वराज्य होतं त्यासाठी मावळ्यांनी सांग सांडलेलं रक्त असेल किंवा जो काही संघर्ष केला असेल तो संघर्ष इंटरनेटच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन वाचून नाही ना आपल्याला त्याची जाणीव होऊ शकत जोपर्यंत ते पुस्तक येत नाही जोपर्यंत ते व्हिज्युअल्स आपल्याला येत नाही बघ ऑनलाईन वाचण्यां कधी व्हिज्युअल्स नाही येत आपल्याला मग जेव्हा आपण पुस्तक हातात घेऊन वाचतो तेव्हा ते व्हिज्युअल्स येतात आणि ते मला असं वाटतं त्यासाठी आपण वाचन करणं फार गरजेचं आहे आणि आजच्या तरुणांना मी आव्हान करेल की तुम्ही बदला चांगला वापर करा सोशल मीडियाचा खूप चांगला वापर होऊ शकतो आपण हे बघितलेलं आहे वेगवेगळे जे प्लॅटफॉर्म आपल्याला मिळाले आहेत त्याचा चांगला वापर करा आणि त्याचबरोबर ही पुस्तकं आहेत ही जी महान पुरुष आहे या महान पुरुषांचा आत्मा मला असं वाटतं की या पुस्तकांमध्ये आहे आणि तो आत्मा टिकवणं आजच्या तरुणाईचं जयंत्या साजऱ्या करण्याबरोबर हे कर्तव्य आहे तर नक्कीच तुम्ही त्यासाठी प्रयत्न करा तू हा जो प्रयोग करतेस तो निश्चितच कौतुकास्पद आहे आणि वाखाणण्याजोगा आहे नक्कीच तर प्रियंका माझा प्रश्न असा आहे की तरुणांना जास्तीत जास्त आकर्षित करण्यासाठी म्हणजे लायब्ररी म्हण किंवा वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी काय सजेस्ट करशील किंवा तुझं पुढचे प्लॅन काय आहेत भविष्यातील जसं की आता आ... पंधरा पंधरा ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त तर आम्ही काय केले की साहित्याची शाळा हा नवीन उपक्रम ओपन बुक लायब्ररी मुवमेंटच्या माध्यमातून सुरू केले म्हणजे या चळवळीचा उद्देश केवळ पुस्तकांची चळवळ उभी राहिली पाहिजे किंवा ग्रंथालय झाले पाहिजे तर ग्रंथालय निर्माण केले याच्या माध्यमातून पण वाचलंच नाही तर अर्थ अर्थ काही आहे तर आमचं असं आहे की ही पुस्तकं वाचली गेली पाहिजे यासाठी आम्ही मुलांचे साहित्याची शाळा ह्याच्या या, या उपक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळे सेशन्स घेणार आहेत त्यामध्ये रिडिंग सेशन्स असणार आहेत की कुठली कुठली पुस्तकं वाचावी कशी वाचावी तुमचा वाचण्याचा स्पीड कसा वाढवू शकतो आणि वाचनाची गोडी कशी लागू शकते यासाठी छोटे छोटे उपक्रम त्यामध्ये घेणार आहे जसं की मुलांना शाळेमध्ये असताना आम्ही एक वयोगट ठरवलं आहे पाच ते बारापर्यंत म्हणजे पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा वयोगट ठरवलेला आहे त्या माध्यमातून आम्ही मुलांशी संवाद साधणार आहे लेखन कसं केलं पाहिजे यासाठी त्यांचे वेगवेगळे सेशन्स घेणार आहे मग जेव्हा तो कवी येऊन सांगतो की तू असं केलं पाहिजे हे वाचलं पाहिजे हे वाचलं तर तू कवी होशील हे वाचलं तू लेखक होशील असं जेव्हा मुलाला सांगतील तेव्हा मला असं वाटतं त्या मुलांच्या मनावर परिणाम होऊ शकतो कारण की कसं आहे ना एक विशिष्ट वय झाल्यावर आपण लोकांच्या मानसिकता नाही बदलू शकत त्यामुळं ठीक आहे आमचं आहे की येणाऱ्या पिढीसाठी आम्हाला काम करायचे आजचे जे तरुण आहे जे की आठवी आठ वर्षाचा नऊ वर्षाचा सात वर्षाचा मुलगा आहे आणि जो पुढे येणारं भारताचं भविष्य आहे तर त्या भविष्याला बदलण्यासाठी मला असं वाटतं या चळवीच्या माध्यमातून आम्ही काम करणार आहोत आणि ते म्हणतात ना शेवटी जे पेराल ते उगवणार तर नक्कीच तुम्ही जे पेरता तेच उगवणार आहे आणि एका सुपीक जमिनीवरच पेरणी होऊ शकते की जिच्यावर काहीच नाही आहे तर ही जी बालमनं निरागस मनं आहेत त्यांच्यावर जर समजा आपण जास्तीत जास्त वेळ खर्च केला तर मला असं वाटतं येणारं भारताचं भविष्य हे विचारांनी समृद्ध आणि त्यांचा विचाराचा पाया हा चांगला मजबूत असू शकतो तर या चळवळीच्या माध्यमातून आम्ही साहित्याची शाळा हा एक उपक्रम सुरू केलेला आहे खूपच कौतुकास्पद आहे प्रियंका असा प्रश्न आहे की तू अनेक महाराष्ट्रभर फिरतेस अनेक जिल्ह्यात म्हणण्यापेक्षा अख्खा महाराष्ट्र तुझा फिरून झालेला आहे आणि तू फिरतेस पण पण महाराष्ट्रामध्ये शासन मान्य ग्रंथालयांची सध्या अवस्था काय आहे आणि शासनानं काय भूमिका बजावायला पाहिजे असं तुला वाटतंय सध्या म्हणजे मला वाटतं अन्न वस्त्र निवारा यानंतर माणसाची जर सगळ्यात मोठी गरज असेल तर ती म्हणजे ग्रंथ आहे पुस्तकं आहे ग्रंथालय आहे पण मी नाही टीका भूमिकेत नाही बोलणार की ठीक आहे शासन काय करते नाही करत किंवा सध्याची ग्रंथालयाची अवस्था बघितली तर खरंच वाईट आहे किंवा वाचकांचं त्यामध्ये जाण्याचं प्रमाण नाही आहे किंवा वाचकांना वाचायचं जरी असेल तरी पण ती ग्रंथालय बंद पडलेली आहेत कारण की तिथं ज्या पद्धतीची पुस्तकं पाहिजे ती पुस्तकं नाहीत किंवा ग्रंथालयाचा एकंदरीत जो खर्च होतो तो खर्च मॅनेज करणं इतपत पैसा नाही पुरवला जात त्यामुळे ती ग्रंथालय बंद झालेली आहेत दुसरी गोष्ट शासनाचे जे जेव्हा ग्रंथालय असतात त्यासाठी खूप क्रायटेरिया असतात तुम की तुमच्या गावाची लोकसंख्या एवढी असेल किंवा बऱ्याचशा अशा गोष्टी असतात टर्म्स अँड कंडिशन्स असतात काही ग्रंथालय सुरू करण्यासाठी मग जे पाड्यावर राहतात लोक वस्तीत राहतात लोक त्यांना वाचनाचा अधिकार नाहीये का तर नक्कीच आहे ना त्या लोकांनाही वाचनाचा अधिकार प्रत्येकाला आहे मला एवढं वाटतं कर... की प्रत्येकाला तुम्ही समान संधी उपलब्ध करून द्या ज्याची जेवढी कॅपॅसिटी असेल तो तिथपर्यंत जाणार मग ह्या मुलांना कुठेतरी ह्यांचाही विचार शासनाने केला पाहिजे गाव वस्ती पाडा पाड्यावरच्या मुलालाही वाचनाचा अधिकार आहे तर त्यासाठीही शासनानं विचार करावा की इथं आपण ग्रंथालय सुरू करायला हवं किंवा त्या पद्धतीने त्या मुलांना फॅसिलिटीज उपलब्ध करून दिल्या पाहिजे अजून दुसरी गोष्ट म्हणजे की अनुदान जास्तीत जास्त ग्रंथालयासाठी वाढवलं पाहिजे आज आपण विकसित देशाबद्दल बोलताना त्यांच्या जी डी पीची तुलना करतो त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल बोलतो मेट्रो येते आपल्याकडे वेगवेगळ्या गोष्टींसाठी आज, आज आपण डिमांड करतोय पण त्याच विकसित देशामध्ये किती मोठे ग्रंथालय आपण जाऊन कधी बघितलेत का म्हणजे त्या देशात गेल्यावर मला एवढंच वाटतं की जेव्हा कुठलाही राजकारणी असेल जर तो फॉरेनमध्ये ट्रिपला गेला तर पहिले त्यांना त्या ते देशातली ग्रंथालय बघून यावी त्या ग्रंथालयाची अवस्था बघून यावी की कि किती समृद्ध ग्रंथालय आहेत मग मी माझ्या मतदारसंघात असं ग्रंथालय का नाही उभारू शकत हा त्यांनी विचार करायला हवा आणि अजून एक गोष्ट म्हणजे शासन काय करते नाही करत यावर विचार यावर जाब विचारायलाच हवा परंतु ह्याच गोष्टीनं टीकाटिपणी तिक किंवा ह्यातच गुरफटून राहण्यापेक्षा एक व्यक्ती म्हणून मी माझ्या समाजासाठी काय करू शकतो जर आज मी ज्या भागात आलो त्या भागात त्या भागात काय परिस्थिती आहे त्या भागात जर ग्रंथालय नसेल तर एक व्यक्ती म्हणून मी जर शिकलो आहे कमवतोय चांगलं तर मी त्यातनं ग्रंथालय उभारू शकतो मग मला जो संघर्ष कराव करावा लागला आहे तो येणाऱ्या पिढीला क करावा लागू नये यासाठी एक व्यक्ती म्हणून मी विचार करणं गरजेचं आहे आणि हे सामाजिक भाल प्रत्येकाला येणं गरजेचं आहे ग्रंथालय चांगली झाली पाहिजे ही जेवढी शासनाची जबाबदारी आहे ना तेवढीच व्यक्ती म्हणून सुशिक्षित व्यक्तीची जबाबदारी आहे जे की शिकले आहेत जे ज्यांना माहिती आहे ग्रंथाचं महत्त्व किंवा पुस्तकं वाचली गेली पाहिजेत येणाऱ्या भविष्याला त्यातनं काय फायदा होऊ शकतो याची जाण ज्यांच्यामध्ये आहे ना त्यांनी कुठेतरी रस्ता दाखवणं किंवा त्यासाठी साधनं निर्माण करणं ही आपली जबाबदारी असते जर आपण शिकलो तर तर यासाठी लोकांनीही जास्तीत जास्त ग्रंथालय उभारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि जर तुम्हाला तसं शक्य होत नाही तर आमच्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या या ओपन बुक लायब्ररी मुवमेंटला मदत करणं किंवा सहकार्य करणं ही करण्याचं आव्हानही मी त्यांना करते हो बरोबर आहे तू तु आतापर्यंत तुझा प्रवास सांगितला आहेस तर या प्रवासाबद्दलच विचारावं असं वाटतं की आजपर्यंत तुला अनेक अनुभव आले तर आजपर्यंतचा तुझा असा अविस्मरणीय तू कधी विसरू विश्, शकणार नाहीस असा चांगला आणि वाईट अनुभव तुला कोणता आलाय वाईट म्हणण्यापेक्षा खिन्न करणारा जसं की आ, या चळवळीच्या माध्यमातून खरं तर चांगलेच अनुभव आलेत म्हणजे लोकांनी खूप आज ही चळवळ इथपर्यंत आली किंवा पुढे जाऊ शकली ती लोकांमुळेच लोकांच्या सहकार्यामुळेच त्यातला एक चांगला अनुभव म्हणजे एक आजोबा होते जेव्हा ही सुरुवात केली ओपन बुक लायब्ररीची फार काही त्याचं हे झालं नव्हते ग्रंथालय आम्ही एक दोन जस ग्रंथालय उभारले होते तेव्हा एक आजोबांचा कॉल आला पुस्तक डोनेट करण्यासाठी आणि त्यांनी आम्हाला जवळपास साडेआठशे पुस्तकं या वाचनालयासाठी दिलीत आणि जेव्हा त्यांनी घरी बोलवलं ते बोललेत की तुम्ही एकदा घरी या आणि असं होतं की ठीक आहे ना एकदा भेटूयात घरी गेल्याच्या नंतर त्यांच्या चेहऱ्यावर एक मला समाधान मिळालं समाधान दिसलं ते बोललेत की आजपर्यंत मला वाचनाची खूप गोडी होती आवड होती पण खूप पुस्तकं घेतलीत मी त्या काळामध्ये खूप पुस्तकं घेतल्याच्या नंतर माझ्या घरामध्ये मा कुणी वाचक नव्हता त्यामुळे कित्येक दिवस झालं ती पुस्तकं तशीच अडगळीत पडून होती मग ती जी अडगळीत पडून पडलेली पुस्तकं होती त्याचं करावं काय रद्दीत देण्याची माझी इच्छा नव्हती कारण की ती खूप शेवटी काय असतं की जो वाचक असतो ना त्याचा पुस्तकात फार जीव असतो आणि त्याचं असतं की निदान ती पुस्तकं योग्य वाचकांच्या हाती गेली पाहिजे मग त्या दिवशी ते आजोबा बोललेत की या चळवळीच्या माध्यमातून माझे मला खऱ्या अर्थाने वैचारिक वारसदार मिळाले आणि ती वैचारिक वारसदार मला असं वाटतं माझ्यासाठी खूप मोठी एक एक अवॉर्डपेक्षा पण ते खूप मोठं हे होतं माझ्यासाठी की ती वैचारिक वारसदार म्हणणं कुणीतरी आपल्याला आणि पुस्तकांचे वैचारिक वारसदार म्हण म्हण म्हणणं आणि तो माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय चळवळीच्या याच्यामधला प्रसंग होता आणि दुसरा खिन्न करणारा प्रसंग हा होता की जेव्हा आम्ही बालगंधर्वच्या तिथं बॉक्स सुरू केला तेव्हा काही दिवस बघितले की आजोबा पाचभराचा त्यांना वेळ असायचा ब्रेक असायचा वयवर्ष सत्तर असेल त्यांचं तर ते तिथे येऊन रोज वाचायचे रोज वाचायचे एकदम गरीब कुटुंबामधनं होते ते किंवा परिस्थिती हलाकीचीच होती आणि वयाच्या सत्तराव्या वर्षीही ते आपल्या कुटुंबासाठी काम करत होते आणि मग तेव्हा त्या आजोबांना येऊन विचारलं वाचत होती ती पुस्तकं की तुम्ही रोज येता म्हणजे वाचता पुस्तकं तर काय वाटलं तुम्हाला ह्याच्याबद्दल तेव्हा बोललेत की मी इथे येतो मला वाचनाची खूप आवड होती पण घरची परिस्थिती ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी पुस्तकं घेऊ शकलो नाही कारण की जे मी कमवत होतो त्यातनं घरातल्याच गोष्टी भागत नव्हत्या तर पुस्तकावर काय खर्च करावा आणि जी ग्रंथालय होती ती ग्रंथालय पण त्या जी पुस्तकं पाहिजेत ती त्यामध्ये अवेलेबल नव्हती किंवा त्या पद्धतीचं ग्रंथालय नव्हतं तिथे न न होतं का नाही हा मुळात प्रश्न आहे ते ज्या भागातून आले तिथं ग्रंथालय मग त्यांची ती वाचनाची आवड होती फक्त पुस्तकं नाही ह्या गोष्टीमुळे त्यांचा वाचनाचा प्रवास थांबलेला होता आणि ते म्हटलेत की मी रस्त्यानं जाताना मोफत होतं आणि कारण की पुस्तकं मोफत मिळतात ही असं काही नव्हतंच की तुम्हाला ग्रंथालयात जायचं असेल तरी एक फी द्यावं लागतं किंवा मंथली तुम्हाला पे करावं लागतं तर तिथं मोफत पुस्तकं मिळतात आणि मला जो एक तासाचा वेळ मिळतो त्या एक तासाच्या वेळामध्ये मी जेवण संपवून इथं येतो आणि वाचतो म्हणजे हा प्रसंग समाधान देणाराही होता आणि थोडंसं वाईट ह्या गोष्टीचं वाटलं की आज स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतरही आपल्या भारतासारख्या देशामध्ये ग्रंथालयाची ही अवस्था हो की वाचायला पुस्तकच नाही किंवा ग्रंथालयच नाही मग याचं थोडंसं वाईटही वाटलं की आपण मुळांवरच काम करायला विसरलो का हा प्रश्न त्या दिवशी मला पडला आणि त्यातनं थोडंसं मला वाईट वाटलं त्या गोष्टीचं की असं व्हायला पाहिजे नव्हतं प्रियंका तू आता एवढ्या मोठ्या धाटणीची चळवळ उभी केलेली आहेस तर चळवळ म्हटल्यावर यात अनेकांचे हात असतात पडद्यामागचे हात असतात तर तुझ्या या चळवळीत तुला कोण कोण सपोर्टिव्ह होते आणि तुमचे तुझे, तुझे पडद्यामागचे हात कोण कोण आहेत जसं की मी म्हटलं ही चळवळ उभं उभी करण्यामध्ये किंवा पुढे नेण्यामध्ये अनेक लोकांचं योगदान आहे प्रत्यक्षपणे यामध्ये काही लोकं सोबत आहेत अप्रत्यक्षपणेही खूप लोकांनी यासाठी मदत केली आहे पण मी या चळवळीचं जे क्रेडिट म्हणतात एखाद्या गोष्टीचं ते मी माझ्या जे पुस्तक डोनर आहेत ही चळवळ उभी करण्यासाठी ज्यांनी मुक्त स्वरूप आपल्या घरात जी पुस्तकं होती ती पुस्तकं आणून दिली त्या सर्व डोनर्सला याचं मी क्रेडिट देते की त्यांच्यामुळेच या चळवळ इथपर्यंत येऊ शकली ती जर ते जर नसते तर कदाचित हा प्रवास इथपर्यंत आला नसता त्यामुळे या चव चळवळीचे जे काही म्हणतात की आधारस्तंभ किंवा जो आधार आहे ती ती म्हणजे माझे वाचक वाचक तर आहेच पण त्याचबरोबर या वाचनालयासाठी ज्यांनी पुस्तकं दान केली त्या त्यांचंही यासाठी खूप मोठं योगदान आहे आणि अभिषेक अवचार यांचं मी आवर्जून नाव घेऊ इच्छिते की अभिषेक अवचार यांचंही या चळवळीसाठी खूप मोठं योगदान आहे म्हणजे चळवळीशी रिलेटेड जेही काही प्रोग्राम्स असतील त्यासाठी ते आवर्जून असतात आणि ओपन बुक लायब्ररी मुवमेंट म्हणजे मी ही नावं घेतलीत पण ह्यामागे अजून लोक आहेत की ज्यांची नावं नाही घेऊ शकत पण अभिषेक यांचं अव अवचार यांचं मी आवर्जून नाव घेईल की त्यांनी या चळवळीला उभं करण्यासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे प्रियंका अनेकांना तुझ्याबद्दल हे जाणून घ्यायचे की तुला लहानपणापासूनच म्हणजे वाचनाची आवड निर्माण झाली आहे की तुझ्या आयुष्यात असं काही प्रसंग घडला जसं तू अगोदर सांगितलंस पण एक असा काय प्रसंग घडला की तुला वाचनाची आवड निर्माण झाली आणि बाळकडू कसं मिळालं वाचनाची आवड कशी निर्माण झाली तर मी याचं क्रेडिट माझ्या बाबांना देते की सुरुवातीला पुस्तकं वाचली नाहीत मी म्हणजे ते म्हणतात सुरुवातीला ग्रंथालयच नव्हतं तर कुठनं पुस्तकं वाचणार मी लहान असताना पण माझ्या बाबांचं असं होतं की त्यांच्याबरोबर मी वेगवेगळ्या विषयावर चर्चा करायची तर जेव्हा आमचं डिस्कशन व्हायचं त्यात वेगवेगळे वेग विषय असायचे त्यात काही सामाजिक विषय असायचे काही राजकीय विषय विषय असायचे आणि ते विषय डिस्कस करत असतानाच मला असं वाटतं त्या विचारांचा माझ्यावर खूप प्रभाव झाला आणि मला असं वाटलं की आपण अजून वाचलं पाहिजे आपलं नॉलेज वाढवलं पाहिजे आणि ते बाळकडू घरातनं मिळालं का तर हो नक्कीच माझ्या बाबांचं यामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि वाचन करत असताना मी चांगलं चांगलं काय वाचलं पाहिजे किंवा मला कुठली कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत ह्यासाठी मी बघत होते किंवा ग्रंथालय नव्हतं तर त्यामध्ये गावामध्ये प्रोग्राम होत होते तिथे पुरुषोत्तम सरांची एक छोटी छोटी पुस्तकं मिळायची मिळतात किंवा आत्ताही आहेत ती पुस्तकं ती पुस्तकं तिथे मिळाली आणि त्यातनं माझा वाचनाचा प्रवास सुरू झाला आणि दहावीपर्यंत फार काही मी खरं सांगते दहावीपर्यंत फार वाचन केलं असं मी म्हणत नाही कारण की ग्रंथालय असं नव्हतं किंवा वाचायला पुस्तकं नव्हती परिस्थिती आत्ता जरी बदलली असेल तरी तेव्हाची परिस्थिती हीच होती आणि जेव्हा मी पुण्यात आले आणि पुण्यामध्ये गरवारे महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना त्या महाविद्यालयाच्या लायब्ररीमध्ये जे पुस्तकं वाचलीत त्यामुळं त्या विद्यालयाचंही माझ्या वाचनाच्या प्रवासामध्ये योगदान आहे त्या लायब्ररीचं योगदान आहे कारण की तिथे बसून जवळपास मला असं सा वाटते साडे अकरा वाजता लेक्चर संपले साडे अकरा वाजतापासून ते मी साडेपाचपर्यंत त्या लायब्ररीतच असायची आणि मला कधी कुणी काही म्हणजे असताना की आपले डेस्ट ठरलेले असतात की या दिवशीच तुम्ही पुस्तक घेऊ शकता किंवा आतमध्ये बसण्याची परमिशन नसते पण थोडंफार एक चांगली लोकं आयुष्यात मिळाली की ते म्हणतात ना की तुमचा प्रवास तुम्ही मोठे झालात किंवा प्रवास तुमचा कुठेही प्रत्येक मोठा व्यक्ती असेल आजपर्यंत बघितलं की त्यांना चांगली व्यक्ती भे भेटतात किंवा त्यां त्या लोकांचं खूप मोठं त्यामध्ये योगदान असतं आणि चांगली लोकं आयुष्यात भेटत गेली आणि मला चांगल्या गोष्टी म्हणजे मी फार काही हे नाही पण मला चांगल्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून भेटत गेल्या प्रियंका सध्या तुझी ही जी चळवळ आहे मुक्त वाचन चळवळ ही महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यांमध्ये पण पोचलेली आहे याच्या अनेक बातम्या झाल्या म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे मात्र शहरामध्ये आणि खेड्यांमध्ये जेव्हा हे तुझी ओपन बुक लायब्ररी सुरू झाली तर यात तुला फरक नेमका काय जाणवला फरक म्हणजे असा काही मला जेव्हा मी प्र काम करत होते म्हणजे मी इथून शहरामध्ये पण ग्रंथाने शहरामध्ये काय झालं की सहज पुस्तकं मला मिळाली कारण की मुळामध्ये मुळातच लोकांमध्ये लोकांमध्ये वाचकांचं प्रमाण जास्त होतं जास्त लोक वाचतात तर सहज पुस्तकं मिळतात पण ग्रामीण भागाचं बघायला गेलं तर ग्रामीण भागामध्ये एवढं वाचकांचं प्रमाण नसल्यामुळे तशी पुस्तकं मिळाली नाही परंतु जेव्हा मला सुरुवातीला वाटलं की मला खूप कष्ट घ्यावे लागतील लोकांना ग्रामीण भागामध्ये तुम्ही ग्रंथालय सुरू करा ह्यासाठी पण तसं काहीच नाही झालं ते म्हणतात ना की लोकांची बदलण्याची मानसिकता आहे पण तो बदल घडवला पाहिजे तर जेव्हा मी लोकांशी संवाद साधला की ग्रंथालय सुरू लगेच एका ह्याच्यामध्ये आणि ते म्हणतात ना की देणगी स्वरूपामध्ये दे। म्हणजे मी एका गावामध्ये जेव्हा ग्रंथालय उभारलं किंवा लोकांशी संवाद साधला बोलले की पुस्तकाचं महत्त्व सांगितलं की आपली मुलं ग्रामीण भागातील मुलं आजपर्यंत का काही गोष्टींमध्ये मागे राहतात का, का मा मा त्यांना साधनं मिळत नाही पोटेन्शियल प्रत्येकामध्ये असतं पण योग्य साधनं न मिळाल्यामुळे कुठेतरी तो प्रवासीपर्यंतच राहतो तर निदान आपलं भविष्य तेवढं नाही होऊ शकलं चांगलं तर निदान आपल्या मुलाच्या भविष्यासाठी साठी आपण प्रयत्न केले पाहिजे आणि ते प्रयत्न मला असं वाटतं की ग्रंथालयाच्या माध्यमातून होऊ शकतात हे जेव्हा त्यांना पटवून सांगितलं तेव्हा लोकांनी स्वतःहून म्हणजे शि खेड्यामध्ये हजार रुपये ग्रंथालयासाठी देणं मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि लोकांनी त्या पद्धतीने मदतही केली त्यामुळे असं फार काही जाणवलं नाही की शहरी भागामध्ये सुशिक्षित लोक आहेत म्हणजे त्यांनाच वाचनाचं महत्त्व आहे असं काही नाही तर ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचं प्रमाण तेवढं जरी नसलं तरी लोकांची बदलण्याची मानसिकता आहे आणि ते बदल ते सहज स्वीकारतात तर तर त्यामुळे मला असं वाटतं की हा प्र त्यांनाही कन्व्हिन्स करणं ह्यासाठी फार काही अवघड गेलं नाही त्यामुळं सारखाच अनुभव होता दोन्हीकडला प्रियंका तू फक्त आता एक लायब्ररी गर्ल म्हणून नाही आहेस तर तू एक लेखिकासुद्धा आहेस आणि नुकतंच पवार शरद पवारांच्या हस्ते तुझ्या आझादी या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचं किंवा पुढच्या आवृत्तीचं तू लॉन्चिंग केलं आहेस तर त्याबद्दल काय सांगशील आणि भविष्यात तुझे कोणते प पुस्तकं परत प्रकाशित होणार आहेत थोडक्यात आजादीबद्दल सांगायचं झालं तर एका शायरीनं सांगू इच्छिते मी पिंजरा च आहे सोने का हो मेरे गुरुर को गुलामी मंजूर नाही पिंजरा चाहे सोने का हो मेरे गुरूर को गुलामी मंजूर नहीं खून का हर एक कतरा आज़ाद मेरा खून का हर एक कतरा आज़ाद मेरा तुम्हारे खुदा से भी कह दो मेरा कोई हुजूर नहीं तुम्हारे खुदा से भी कह दो मेरा कोई हुजूर नहीं काल कुटला ही असो परिस्थिती कितीही विदारक असो हो? समाज कुठल्याही अवस्थेत असो हो। परंतु जेव्हा एक स्त्री समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी सक्षमपणे उभी राहते तेव्हा संपूर्ण समाज व्यवस्थेचा नकारात्मक चेहरा बदलून समाजाला विचार सकारात्मक विचारांची दिशा देण्याचं सामर्थ्य नारीशक्तीत असते आणि हाच त्या नारीशक्तीचा इतिहास आझादी या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे आज देशाचा स्वातंत्र्य लढा म्हटला की आपल्याला पुरुष क्रां क्रांतिकारकांचे चेहरे समोर येतात तर देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पुरुष क्रांतिकारकांनी योगदान दिलेलं आहे का नक्कीच योग्य दान दिलेलं आहे परंतु जर समजा पन्नास टक्के स्त्रीवर्ग होता तर देशाचा लढा म्हटल्यावर मला पाचही स्त्रियांची नावं न आठवणं हे दुर्दैव आणि त्यातनंच प्रवास सुरू झाला या इतिहासामध्ये किंवा पडद्याच्या मागे काळाच्या मागे गेलेल्या या महिलांना शोधण्याचा आणि त्यात सत्तात्तर क्रांतिकारी महिलांचा इतिहास या आझादी पुस्तकामध्ये लिहिलेला आहे म्हणजे कदाचित काही स्त्रियांना कागदावर न्याय मिळाला नव्हता तर जेवढा होईल तेवढा मी या पुस्तकाच्या माध्यमातून आझादीच्या माध्यमातून या क्रांतिकारी स्त्रियांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की यामध्ये बऱ्याच अशा स्त्रिया आहेत की म्हणजे लिटरली दहा वर्षाच्या दहा वर्ष किंवा बारा वर्षाच्या छोट्या छोट्या मुलींचासुद्धा बलिदान दिलेलं आहे किंवा आईच्या गर्भातसुद्धा एका बाळाने बलिदान दिल्याचा इतिहास आहे म्हणून मला असं वाटतं की हा दगदगता इतिहास हा देश आपल्याला जर समजून घ्यावाला घ्यायचा असेल तर हा स्त्री क्रांतीचा इतिहास समजून घेणं गरजेचं आहे जो पन्नास टक्के स्त्री वर्ग आहे त्या स्त्रियांनी म्हणजे आपण म्हणतो ना प्रेरणा कुणाची घ्यायला पाहिजे म्हणजे मी लहान असताना मला पुरुषां पुरुषच प्रेरणा जे काही असतील त्यांचीच नावं माहिती होती परंतु जेव्हा मला प्रश्न पडला की स्त्रिया कुठे आहेत जर पन्नास टक्के होता तर मग प्रेरणा म्हणून एका स्त्रीला कारण की स्त्रीचा प्रवास आणि पुरुषाचा प्रवास ह्या किती जरी म्हटलं सारख्या आहेत तरी ह्या वेगळ्या आहेत कुठेतरी तर मग येणारे ज्या आव्हानं असतात ते आव्हानं वेगळे असतात आणि त्या काळामध्ये या स्त्रियांनी आपल्या घरच्यांच्या विरोधात जाऊन काहींनी लग्न केले नाही म्हणजे आज आपण बघतो ना की सध्याची तरुणाई छो तरुण तरुणी छोट्या छोट्या गोष्टींना कोलमडून जाते किंवा आलेल्या आयुष्यात जे काही आपले वाईट अनुभव असतील त्यांना समाजाचा बघण्याचा आपला नकारात्मक दृष्टिकोन होऊन जातो परंतु त्या तरुणींना सांगायचं आहे की यांच्या जीवनामध्येही संघर्ष होता कित्येकींना घर सोडावं लागलं जेवणाची दोन टाईमच्या ही परिस्थिती वाईट होती की दोन टाईम जेवायलाही मिळत नव्हतं परंतु त्या थांबल्या नाहीत किंवा काही जे स्त्रिया होत्या त्यांनी आपल्या घरच्यांच्या विरोधात विरोध पत्कारला पण आपला प्रवास स्त्री स्वातंत्र्याचा कारण की त्यांना वाटलं की आज जर मी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जर लढले नाही तर उद्याची स्त्री ही गुलामीतच जगणार आहे म्हणून जेव्हा तेव्हाचा काळाचा विचार केला तर तेव्हाचा काळ हा स्त्री परतंत्र्यात होती दे देशही परतंत्र्यात होता परंतु तरीहीसुद्धा त्या स्त्रियांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढल्या आणि स्त्री हक्कासाठी लढल्या आत्ताच्या तुलनेत आपली परिस्थिती खूप चांगली आहे आपण एका स्वतंत्र देशामध्ये जन्म घेतलेला आहे म्हणून मला वाईट जेव्हा आपण आपल्या देशाबद्दल अपशब्द काढतो ना माहीत नसताना देशाचा इतिहास माहिती नसताना आपण पुरुष क्रांतिकारकांबद्दल किंवा महान पुरुषांबद्दल बोलतो मला वाटतं आपल्या कोणालाच राईट नाही आहे नीट इतिहास समजून घ्या अगोदर आपण नीट इतिहास समजून घेतला पाहिजे प्रत्येक स्त्री क्रांतिकारकांचे योगदान मग गांधी असतील सावरकर असतील प्रत्येकाचं योगदान लक्षात नंतर तुम्ही टीका करा आता जी जी तरुणाई आहे जे टीकात्मक भूमिकेत आहे मला असं वाटतं ते कुठेतरी आपण इतिहास न वाचल्यामुळे आहे आणि तो इतिहास वाचल्यावरच आपण त्यावर मत मांडायला हवं हे मला आवर्जून आजच्या तरुणांना सा, सांगायचं आहे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये रमू नका जे काही सत्य असेल त्या सत्याची पडताळणी करा आणि कुणी का केलं तर त्या ज्या क्रांतिकारकांचं किंवा ज्या महान पुरुषांचं योगदान होतं त्याच्या आपण कुठंच नाही हो, ते योगदान पहिले नीट समजून घ्या गांधीबद्दल बोलत असताना गांधी, गांधी समजून घ्या स्त्री क्रांतिकारकांचं योगदान लक्षात घ्या तरच मला असं वाटतं कुठेतरी विचारांनी समृद्ध अशी पिढी निर्माण होऊ शकते तर असंच याच क्रांतिकारक स्त्रियांचा कारण की यातल्या मोस्टली जे स्त्रिया होत्या त्या गांधीबरोबर होत्या गांधींचं या स्त्रियांना न्याय देण्यामध्ये गांधींचं खूप मोठं योगदान आहे म्हणून मी गांधीजींचा उल्लेख केलेला आहे तर असा हा आजादीचा प्रवास होता थोडक्यात हा प्रियंका एक शेवटचा प्रश्न आहे माझा की आ, या सगळ्या तुझ्या वाटचालीमध्ये या सगळ्या प्रवासामध्ये तुझ्या घरच्यांचा तुला कसा सपोर्ट राहिलेला आहे तुझ्या कुटुंबाचा तुला काय सांगायचं त्यांच्याबद्दल <coughs> कसं आहे कुठलंही कार्य करत असताना कुठलंही आपण एक जे म्हणतो ना प्रव, प्रवा प्रवाहाच्या एक असतं प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की शिकावी मुलगी शिकून नोकरी करावी किंवा एक असतं आपलं आयुष्य तिने त्या पद्धतीने जगावं एक साचेबद्ध पद्धतीनं जे समाजानं आखलेली आहे पण माझ्या आईबाबांचं याबद्दल मी खरंच कौतुक करेल आणि अभिमानानं सांगेल की मुलीला खरंच तुम्ही जे बाकीच्या गोष्टी देण्यासाठी की मी माझ्या मुलीला काहीच कमी पडू दिलेलं नाही आयुष्यामध्ये तिला जे पाहिजे ते दिलं त्यापेक्षा मला असं वाटतं की माझ्या वडिलांनी मला ज्या पद्धतीने घडवण्यासाठी कष्ट घेतले ना मी ह्याच्याबाबत बोलते की एखाद्या विशिष्ट पद्धतीचं काही राहणीमान असेल किंवा चैनीच्या वस्तू देण्यामध्ये कमी पडलात तर ठीक आहे पण आपल्या मुलीला मुक्ततेनी आणि स्वतंत्रपणे आणि निर्भीडपणे जगायला शिका शिकवा आणि तेच माझ्या घरच्यांनी मला शिकवलेलं आहे आणि जेव्हा मी हे सर्व आता आजही जे काम करते त्यासाठी माझ्या घरच्यांचा खूप सपोर्ट आहे की कधी जर एखाद्या वेळेस बऱ्याचदा काय असतं की निराशा येते एखाद्या गोष्टीचं काही गोष्टी मनासारख्या होतात काही होत नाहीत पण जेव्हा आपले जे सपोर्ट करणारे असतात ते जर सक्षमपणे आपल्याला म्हणत असतील की तू लढामी आहोत ना तू तू कशाला काळजी करते की समाज काय बोलतो ह्यापेक्षा तुझ्या मनाला काय वाटते हे माझ्या आई आईवडिलांनी मला नेहमी ऐकायला शिकवले की समाजाचे त्यांना काही हे नाही की समाज काय बोलतो किंवा समाजानं अशी जी गाईडलाईन आखून दिली आहे त्यापेक्षा तुला जे वाटते जोपर्यंत तू चुकीचं काही करणार नाही ना तोपर्यंत तू बरोबर म्हणजे तुला जे वाटते ते कर ह्यासाठी त्यांनी मला नेहमी प्रेरित केलेलं आहे आणि सहजच कुठली गोष्ट जे म्हणतात ना की प्रत्येक गोष्टीसाठी एक जे संघर्ष करावा लागतो की माझ्या वडिलांना नेहमी वाटतं की तुम्ही जोपर्यंत संघर्ष करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला लढ म्हणजे लढण्याची तुमची लढाऊ वृत्ती होत नाही तर छोटं लहानपणापासूनच त्यांनी मला मुलगी म्हणून किंवा एक मुलगी म्हणून वाढवलंच नाही की मुलीनं अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या पाहिजेत किंवा काय तर जेंडर जे म्हणतो ना की हा मुलगा मुलगी हा भेदच माझ्या घरात नाही आहे तर दोघांनाही समान पद्धतीचं असतं की हा मुलगा म्हणून जेवढं स्वातंत्र्य तो उपभोगू शकतो ना तेवढंच तीही करू शकते त्यामुळं आजपर्यंत मला आठवत नाही की कुठल्या गोष्टीसाठी मी त्यांना उत्तरदायी राहिलेली आहे की हे मी का केलं कारण की त्यांनी त्यांच्या संस्कारच त्यांनी मला असे दिलेत की त्यामुळे त्यांना हे माहिती होतं की माझ्या मुलगी काहीच वाईट करणार नाही किंवा काही चुकीचं करणार नाही आणि त्यांचा ह्यासाठी खरंच खूप मोठा एक मला आधार आहे आणि जे म्हणतात मानसिकदृष्ट्या सक्षम राहणं ते खूप गरजेचं असतं कारण की बाकी गोष्टींचा स्ट्रेस असतो आणि ते मला त्यांच्या माध्यमातून एक मानसिक मनोबल नेहमी मिळत गेलेलं आहे आणि खरंच मी यासाठी माझ्या आईवडिलांचे मनापासून आभार मानते की तुम्ही मला आयुष्यामध्ये जी मुक्तता एक स्वतंत्रता जी दिली ना आणि आयुष्यामध्ये स्वतःचं एक स्टँड घ्यायला जे शिकवलं त्यासाठी मी खरंच तुमचे आभार मानते कारण की आणि असे आई बाबा मिळायला खरंच नशीब ला नशीब लागतं आणि तेवढी नशिब बनवी आहे तर या होत्या प्रियंका चौधरी ज्यांच्याविषयी आपण जाणून घेतलं प्रियंका तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा लेट्सअप मराठीतर्फे मनापासून धन्यवाद दीपाली मी तुम्ही मला लेट्सअप मराठी सा मराठीला आमंत्रित केलं माझा इंटरव्ह्यू घेतला आणि ओपन बुक लायब्ररी मुवमेंटचं काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक त्या माध्यमातून हातभार लागलेला आहे ज्यासाठी मी लेट्सअप मराठीचे आणि त्यांच्या सर्व टीमचे मनापासून आभार मान मानते आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद